पुढली बातमी आहे वाढत्या कोरोना संदर्भातली. राज्यासह मुंबईमध्ये कोरोनाचा धोका आता वाढलेला आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होतीये. कोरोना रुग्णांची संख्या 943 वरती गेलेली आहे. मुंबईमध्ये 6000 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. आताची ही बातमी मुंबईसह राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढलेला आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होतीये. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 943 वरती आहे. मुंबईमध्ये 6000 रुग्ण होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. मुंबईत सुद्धा झपाट्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे. रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. आताची ही बातमी आपण पाहतोय. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 943 वरती गेली आहे. मुंबईमध्ये 6000 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. राज्यासह मुंबईमध्ये कोरोनाचा धोका वाढलेला आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 943 वरती गेली आहे. मुंबईमध्ये 6000 होम क्वारंटाईन रुग्ण आहेत. राज्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे. झपाट्यानं रुग्णसंख्या वाढतीये. 6000 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. कोरोनाचा धोका मुंबईमध्ये वाढायला सुरुवात झाली आहे. माझे सहकारी हर्षल भदाणे सध्या आपल्यासोबत. हर्षल, राज्यासह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या कोणत्या भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या जास्त प्रमाणामध्ये आहे? नक्कीच तृप्ती, खरंतर कोरोनानं आता डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. आजच्या आकडेवारीचा जर विचार केला तर राज्यातील जवळपास 900 अधिक रुग्णांचं निदान झालेलं समजतं आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये एकूण 3 जणांचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो. तर आज जवळपास 400 अधिक लोक कोरोनावर मात करून घरी जाणार आहेत. आत्तापर्यंत जर आकडेवारी बघितली, राज्यातली जवळपास 80 लाखापर्यंत ही आकडा पोहोचलेला आहे. 80 लाख रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतलेले आहेत. पण काल जर पाहिलं तर काल मुंबईमध्ये 276 रुग्णांचं निदान झालेलं समजतं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिका जी आहे अलर्टवर असल्याचं बघतंय. मुंबईसह ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पालघर असेल, वसई असेल, सातारा, नागपूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळते आहे तृप्ती. आणि त्या अनुषंगानं आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आरोग्य प्रशासन जे आहे, आरोग्य यंत्रणा जी आहे, ही सावध झाली असून सतर्कसुद्धा झालेली आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं आकडेवारी वाढते आहे त्या अनुषंगानं आता महानगरपालिका असेल आणि राज्य सरकार असेल यांनीसुद्धा हे सुद्धा ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं समजतं आहे. मुंबईमधील जवळपास 2 रुग्णालय आणि त्याचबरोबर इतर 3 ठिकाणी, या ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी जी आहे सुरू करण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि चाचण्या कशा होतील यावरसुद्धा भर देण्यात आलेला आहे. कालच जर पाहिलं तर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्ली येथे पार पडली. त्यांनी राज्यातल्या विविध आरोग्यमंत्र्यांशी व्हर्च्युअल बैठक घेतली होती. ज्या पद्धतीनं देशातल्या विविध राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे त्या अनुषंगानं आता केंद्रीय यंत्रणा, केंद्रीय आरोग्य यंत्रणा सुद्धा सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे, सावध झाल्याचं बघायला मिळत आहे. काल झालेल्या बैठकीमध्ये मनसुख मांडवीय यांनी प्रत्येक राज्यातल्या आरोग्यमंत्री त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य सचिवांची बैठक घेतली. काही निर्देश यावेळी देण्यात आलेले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या कशा होतील आणि त्याचबरोबर लसीकरणावर सुद्धा भर देण्याचं खरं तर यावेळी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हिवताप असेल, श्वसनाचे विकार असतील अशा ठिकाणी हे जे शहरं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतात असे हॉटस्पॉट, या संदर्भात हॉटस्पॉट शोधून त्यावर काय उपाययोजना करण्यात येतील. त्याचबरोबर मागच्या वेळी ज्या पद्धतीनं जो समन्वय साधण्यात आला होता राज्य सरकार आणि केंद्रीय सरकार, ज्या पद्धतीनं कामकाज करण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं यावेळीसुद्धा कामकाज समन्वय साधून झालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट यावेळी सांगण्यात आली या बैठकीमध्ये की लोकांमध्ये जनजागृती कशी करता येईल जेणेकरून या कोरोनाचा विळखा हा रोखता येऊ शकतो. या अनुषंगानं महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे. अशा पद्धतीनं सूचना ज्या आहेत प्रत्येक राज्यातल्या
सगळ्या आरोग्य यंत्रणांना आरोग्य मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मागच्या वर्षी करोना रुग्णांची संख्येमध्ये घट पाहायला मिळाली होती, त्यामुळे एकूणच प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आता रुग्णसंख्या जी आहे मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळते. पण तृप्ती, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघायला लागेल की रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्णांची बरं होण्याची संख्येचं प्रमाण 98% इतकं आहे. मोठ्या प्रमाणात लोक जी आहेत ही खरंतर लवकर बरी होत आहेत आणि घरातून होम क्वारंटाईन हे ही मंडळी होते आहे. रुग्णालयामध्ये खरंतर पाहायला गेलं तर रुग्णामध्ये भरती होण्याचं प्रमाण जे आहे तृप्ती कमी आहे. हर्षल, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की रुग्णसंख्या बरं होण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच पद्धतीने जेव्हा कोविड आला होता तेव्हा रुग्ण वाढण्याची संख्या देखील जो वेग होता तो प्रचंड प्रमाणामध्ये होता, त्याचं स्प्रेडिंग जास्त मोठ्या प्रमाणात होत होतं. सध्या नेमकी मुंबईमध्ये तशी परिस्थिती आहे का की रुग्ण आढळल्यानंतर त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचे रुग्ण आढळत आहेत की ते प्रमाण देखील नियंत्रित आहे? तृप्ती, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मागच्या वेळी ज्यावेळेस करोनाचं प्रमाण, करोना रुग्णांची वाढती संख्या जी वाढत होती, यावेळी नव्यानं खरंतर करोना त्यावेळी आला होता आणि यंत्रणा जी आहे त्यावेळेस सज्ज नव्हती. मात्र आता सध्याच्या घडीला मुंबई असेल राज्यामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली बघायला मिळते आहे. करोनाचे वेगवेगळे व्हेरियंट येत आहेत आणि अशीसुद्धा माहिती मिळते आहे आरोग्य खात्याकडून, सध्याचा आलेला व्हेरियंट हा इतका त्रासदायक नाही आहे, घातक नाही आहे, त्याच्यावर निदान होऊ शकतं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला अशा प्रकारे ज्या वेळेस मागच्या पद्धतीनं मागच्या वेळी जे स्प्रेडिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं ते यावेळेस मुंबईत किंवा अन्य शहरात अशा पद्धतीचं स्प्रेडिंग होत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी अद्यापही करोनाचा वाढता धोका अद्याप तरी झालेला बघायला मिळत नाही आहे. धन्यवाद हर्षल या संपूर्ण माहितीसाठी. तर मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असली तरी तो वेग कमी असल्यामुळे कोरोना नियंत्रणात येण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीनं आरोग्य यंत्रणेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.